नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं सेवन राउंड्स एंटरटेनमेंट मध्ये स्वागत करतो। मराठा समाजातील वधूवरांसाठी एक खुशखबर आहे, कारण त्यांच्यासाठी एका वधूवर मेळाव्याचे आयोजन केले आहे। मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की मुलाचं किंवा मुलीचं शिक्षण चांगलं झालेलं असतं, उत्तम ठिकाणी नोकरी लागलेली असते, व्यवसाय असेल तर तोही व्यवस्थित चालू असतो, घरची परिस्थिती चांगली असते, शारीरिक काही त्रास नसतो। हे सगळे पॉझिटिव्ह पॉइंट्स असून सुद्धा वधूवरांचं लग्नच ठरत नाही। आपल्या समाजातील वधूवरांचं लग्न वेळेत ठरावं, त्यांना सुयोग्य जोडीदार मिळावा, या हेतूने एका सामाजिक संस्थेने एका वधूवर मेळाव्याचे आयोजन केले आहे। चला तर मग जाणून घेऊया या वधूवर मेळाव्याबद्दल काही विशेष माहिती। पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे ह्यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवू शकू। वळूयाच्या विषयाकडे, मराठा वधूवर मेळावा मे 2023। अखिल भारतीय मराठा महासंघ या संस्थेचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल। मराठा समाजाच्या उन्नतीसाठी, मराठा समाजातील लोकांच्या मदतीसाठी ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे आणि ह्याच संस्थेने ह्या वधूवर मेळाव्याचे आयोजन केले आहे। हा वधूवर मेळावा मराठा समाजातील सर्व वधूरांसाठी खुला आहे। मेळाव्याची तारीख आहे 13 मे 2023 आणि मेळाव्याची वेळ आहे 2 ते 5। वधूवरांना विनंती आहे की मेळाव्याला येताना तुम्ही तुमचा बायोडेटा आणि फोटो घेऊन यावे। मेळाव्याचे ठिकाण आहे श्री रोकडोबा मंदिर, भांबुर्डा गावठाण, काँग्रेस भवन मागे, छत्रपती शिवाजी महाराज नगर, पुणे। नाव नोंदणी शुल्क आहे 500 रुपये, पण हे 500 रुपये फक्त मेळाव्यासाठी नाही आहेत तर मेळाव्यासह संस्थेच्या वधूवर केंद्रात पुढे 1 वर्षासाठी तुमची नाव नोंदणी केली जाईल। मित्रांनो, हा वधूवर मेळावा वधूवरांसाठी आहे, त्यांच्या पालकांसाठी नाही आहे। बऱ्याचदा असं होतं की मेळाव्यात पालकच उपस्थित असतात आणि वधूवरांचा काही आतापताच नसतो, तर असं करू नका। मित्रांनो, हा वधूवर मेळावा तुमच्यासाठी आहे, तुमचं लग्न लवकर ठरावं ह्यासाठी ही संस्था मेहनत घेत आहे। शनिवारचा दिवस आहे, बऱ्याच ऑफिसेसमध्ये शनिवारी सुट्टी असते, तर वेळात वेळ काढा आणि हा वधूवर मेळावा जरूर अटेंड करा। असंही होऊ शकतं की नोकरीमुळे किंवा व्यवसायामुळे किंवा घरी काही अडचणी असतील, कोणी आजारी असेल, म्हणून तुम्हाला ऑल द वे पुण्यापर्यंत ट्रॅव्हल करणं शक्य नसेल। तुम्ही समजा मुंबईला राहत असाल, कोल्हापूर, सांगली असं कुठेतरी लांब राहत असाल, पुण्यात राहत नसाल, तर एवढा लांब प्रवास करणं सर तुम्हाला शक्य नसेल, पण तुमची माहिती वधूवरांबरोबर शेअर व्हावी या मेळाव्यात अशी तुमची इच्छा असेल तर आयोजकांनी त्याची सुद्धा सोय केलेली आहे। तुम्हाला आता आपल्या स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल, ह्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची माहिती सेंड करू शकता। मेळाव्याबद्दल काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारू शकता। चला तर तुम्ही स्वतःचं लग्नाच्या वेळाचे असाल तर आजच प्लॅनिंग करा की 13 तारखेला तुम्ही कसे मेळाव्याला अटेंड करू शकाल। जर तुमच्या ओळखीत कोणी लग्नाच्या वेळाचे असेल तर ह्या व्हिडिओची लिंक त्यांच्याबरोबर शेअर करा आणि आपण सगळेच आपल्या समाजातील वधूवरांचं लग्न लवकर ठरण्यासाठी प्रयत्न करू। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा। जय हिंद, जय भारत।